आज श्रावण वद्य अष्टमी म्हणजेच कृष्ण जन्माष्टमी अर्थात गोकुळाष्टमी. कृष्ण जन्माष्टमीनिमित्त आज देशभरातल्या सर्व कृष्ण मंदिरांमध्ये फुलांची सजावट आणि आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. देशाच्या विविध भागात वेगवेगळ्या पद्धतीनं हा उत्सव साजरा करण्यात येतो. गोकुळ, मथुरा, जगन्नाथपुरी इथं मोठ्या प्रमाणावर हा उत्सव साजरा करण्यात येतो. मंदिरांमध्ये रात्री 12 वाजता कृष्ण जन्मोत्सव करण्यात येईल. यानिमित्तानं जगभरातील इस्कॉन मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. भाविकांनी मंदिर परिसर फुलून गेला आहे. घराघरांमध्ये कृष्ण जन्मोत्सवाचा सोहळा साजरा करण्यात येतो. राज्यात विशेषतः कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो आणि त्याचं सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला अशी गाणी गात अनेक लहान थोर मंडळी दहीहंडी फोडण्यासाठी उत्सुक असतात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जन्माष्टमी हा सण आपल्याला भगवान श्रीकृष्णाच्या दिव्य आदर्शांप्रती स्वतःला समर्पित करण्याची प्रेरणा देतो असं सांगत यानिमित्तानं आपण भगवान श्रीकृष्णाची शिकवण आत्मसात करून देशाची प्रगती आणि समृद्धी यासाठी कार्य करण्याचा संकल्प करूया असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.